दिव्यांग व स्वमग्न मुलांच्या विकासासाठी समाजातील संवेदना जागृत झाली तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या उत्कर्षाचं काम होईल असे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी रिसोर्स सेंटरच्या उद्घाटनावेळी केलं. सोपान संस्थेच्या शनेय ऑटिझम रिसोर्स सेंटर खांदा कॉलनी येथे सुरू झालं असून कांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन झालं. खांदा कॉलनी येथे सोपान संस्थेच्या शनेय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या उद्घाटनावेळी सोपान संस्थेच्या विश्वस्त रुबीनालाल, शोभा श्रीवास्तव, व्यवस्थापकीय विश्वस्त संगीता नेहता, कोटक बँकेच्या CRS विभागाचे उपाध्यक्ष हिमांशु निवसकर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, युवा नेते भीमराव पवार, अभिषेक भोपी यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. नाही, मुंबई स्थित सोपान संस्था जी ऑटिझमच्या विद्यार्थ्यांकरता काम करते गेली कित्येक वर्षापासून, त्यांचा आज पनवेलमध्ये कोटक महिंद्र बँकेच्या सहकार्याने एक सुसज्ज असं सेंटर उभं राहिलं आहे, ही अत्यंत आनंदाची आणि चांगली बाब आहे. मी स्वतः या संस्थेशी गेल्या काही वर्षापासून निगडीत आहे आणि दिव्यांगांचे प्रश्न, ऑटिझमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न हे सोडवण्याकरता एक अधिक काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दिशेने सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण नक्कीच काम करू आणि मी संस्थेचे सर्व ट्रस्टी लोक यांचं मनापासून अभिनंदन करीन आणि कोटक महिंद्र बँकचंही अभिनंदन करीन की एवढी सगळी वास्तू त्यांनी उभी करून दिली आणि समाजातले आणि विशेषतः या परिसरातले राहणारे जे कोणी दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना या सेंटरचा मोठा उपयोग होईल आणि ज्याला आपण उद्घाटनाच्या आधीच अनेक पालक ज्यांनी अशा पद्धतीची इन्क्वायरी केली आणि या सेंटरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी दिव्यांग मुलांना किंवा ऑटिझमच्या मुलांना 2-3 दिवस राहण्याची सोयसुद्धा त्या ठिकाणी यांनी केली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात BEDचा जो कोर्स आहे जो 2015 आपण चालू केला होता तोसुद्धा या ठिकाणी या सेंटरला शिफ्ट होईल आणि अधिक विद्यार्थी या ऑटिझमच्या कोर्सला, BEDच्या कोर्सला त्यामुळे प्रवेश घेऊ शकतो. माननीय आमदार अतुलजी भातखळकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजामधल्या एका खूप मोठ्या अशा समस्येला तोंड देण्यासाठी समाजाला तयार करण्याची गरज ही शनाई ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून पुरी होते आणि ती संस्था, ते रिसोर्स सेंटर हे आता पनवेलमध्ये सुरू होते. मी या सेंटरचं स्वागत करेन. आज पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या आपण पाहिली, नव्या मुंबईची वाढती लोकसंख्या पाहिली, तर मुंबईमधलं एक सेंटर आज आपल्याकडे येते एवढ्यापुरतं त्याचं महत्त्व नाही, तर या सगळ्याच परिसरातल्या लोकसंख्येमध्ये दुर्दैवानं ज्यांच्या बाबतीमध्ये अशी ऑटिझम किंवा स्वमग्नता हा एका अर्थानं व्याधी आहे, तर ती ज्यांना जडलेली आहे तर त्यांच्या अशा मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पालकांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना शक्य तितकं सामान्य जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून तयार करणं यासाठी ही संस्था निश्चितपणानं मदत करेल. मी सन्माननीय डॉक्टर रुबीना लालजी आणि त्यांच्या सगळ्या सहकारी यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रयत्नांना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं जे काही करता येईल, प्रयत्न करता येईल, मदत करता येईल, तर ती मदत करण्याचं आम्ही निश्चितपणानं त्यांना आश्वासित करतो आहे. आणि त्याचबरोबरीनं पनवेल महापालिका असेल, जसं अतुलजीने सांगितलं, महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांच्यासाठी जी मदत देणं अपेक्षित आहे, जो राखीव निधी आहे तो योग्य पद्धतीनं खर्च केला जाणं अपेक्षित आहे, तो खर्च केला जावा यासाठी जे करणं आवश्यक आहे
आमचे नगरसेवक सहकारी आहेत, महापौर असतील, यांच्या मदतीनं ते निश्चितपणानं करू. सिडकोच्या माध्यमातून, कारण सिडकोच्याकडे जे काही प्लॉट्स आहेत त्यांची मालकी असते, तर सिडकोच्या माध्यमातून त्यांना अधिक या बाबतीमध्ये जर जागेची आवश्यकता असेल ती लवकरात लवकर कशी मिळू शकते, त्या माध्यमातून त्यांचं कार्य अधिक व्यापक कसं होईल यासाठी प्रयत्न.